नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. धुळ्यातील डेंग्यू आजाराचा फैलाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करा, शिवसेनेची मनपा प्रशासनाकडे मागणी. पत्ते खेळण्याच्या वादातून शिरपूरमधील किस्मत नगरात 2 गटात रविवारी रात्री झाली तुफान हाणामारी, अनेक जण जखमी. सुनेचा पुनर्विवाह लावून देणाऱ्या धुळ्यातील बोरसे दाम्पत्याचा सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र अंबळकर यांनी केला सत्कार. बोगस पाणी परवानगीबाबत कारवाई करण्यास पाटबंधारे विभागाची टाळाटाळ, हेंकईवाडी येथील राकेश पाटील यांचं प्रशासनाला निवेदन. धुळे शहरात डेंग्यू आजाराचा फैलाव वाढत असून यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना कराव्या, अशी मागणी शिवसेनेनं मनपा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून धुळे शहरात डेंग्यू आजाराचा फैलाव वाढत आहे. शहरातील खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये जवळपास 5,000 डेंग्यू आजाराने प्रभावित झालेले रुग्ण आढळून येत आहेत. डेंग्यूचा हा फैलाव रोखण्यासाठी शहरातील सर्व भागांमध्ये फॉगिंग अक्वेटिंग करून युद्ध पातळीवर उपाययोजना करा, अशी मागणी शिवसेनेनं मनपा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर अतुल सोनवणे, प्राध्यापक शरद पाटील, धीरज पाटील, नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. शिवसेनेतर्फे डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या बाबतीमध्ये आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आहे की गेल्या 2-4 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये 129 लोक डेंग्यू आणि स्वाईन फ्लूने मृत पावले आहे आणि हे भयंकर लोण राज्यामध्ये पसरत आहे. ते आपल्या धुळ्यामध्ये येण्यापूर्वी तत्काळ उपाययोजना कराव्यात अशा आशयाचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिले आणि आयुक्तांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे. या शहरामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचे नक्के असतील, अनेक ठिकाणी पाईपलाईन जलवाहिन्या फुटल्या असतील, त्या तत्काळ रिपेअर करण्यात याव्यात आणि या ठिकाणी डेंग्यूच्या बाबतीमध्ये आयुक्तांनी 54 डॉक्टरांना ज्या नोटिसा काढल्या आहेत त्याच्यावरही शिवसेनेने आक्षेप घेतलेला आहे. हे इथं महत्त्वाचं नमूद करतो, कारण की डॉक्टरांच्या ज्या पॅथॉलॉजी लॅब आहेत त्यांच्यामध्ये डेंग्यूच्या बाबतीमध्ये 5,000 लोकांना डेंग्यूची लागण झाली असा एक रिपोर्ट आहे धुळ्यामध्ये आणि तो रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न महानगरपालिका करते. हे भयंकर म्हणजे तुम्ही एकदम उपाययोजना करत नाही, तुम्ही रोगांना आवर घालत नाही आणि रोगाचं निदान जे करतायत त्याच्यावर तुम्ही हा असा दबाव आणत असाल तर शिवसेना हे कदापि सहन करून घेणार नाही. आणि म्हणून आयुक्तांना आम्ही 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे की येत्या 8 दिवसामध्ये डेंग्यूवर तत्काळ उपाययोजना, फॉगिंग असेल, हॅबिटिंग असेल, वारणी असेल, ही अत्यंत नियमितपणे झाली पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे लिकेज असतील, ज्या ज्या ठिकाणी डबके साचले असतील त्या ठिकाणी स्वतः पाहणी करून त्याच्या तत्काळ त्या रिपेअरिंग झाल्या पाहिजे असं निवेदन दिलं आहे. जर येत्या 8 दिवसामध्ये याबद्दल काही झालं नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने एक आंदोलन या ठिकाणी तीव्र स्वरूपात छेडण्यात येईल. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. पत्ते खेळण्याच्या वादातून शिरपूर शहरातील किस्मत नगरात रविवारी रात्री 2 गटात हाणामारी झाली. यातील जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिरपूर शहरातील किस्मत नगरात रविवारी रात्री पत्ते खेळण्याच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांकडून लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड, दारू आणि बियरच्या बाटल्यांचा सर्रास वापर करण्यात आला. यात अनेक जण जखमी झाले. जखमींमध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. जखमींना उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 3-4 वेळा आले सर पोलिसांना, 70 शा पोलीस 3-4 वेळा आले पोलिसांना, ते मागे गल्ल्यामध्ये लपत होते, जसे बाटल्या यायचे तसे गल्ल्यामध्ये पडत होते पोलिस. तिथून वरती वाल्मिक नगरला गेले पोलिस. 10-15 मिनिटात अशी जसे बाटल्या फेकत होते, जसे आम्ही दगड फेकत होतो तसे तसे आले होते ते. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या एका अल्पशा विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा
उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच। आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील। आयएसओ मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्म कुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत। सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील। हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती। आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय, आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा। आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक श्रीराम मेडिकल समोर विनायक प्लाझा धुळे। प्रोप्रायटर आबा जाधव। मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45। राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स। राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध। डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध। लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध। नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रूपा व दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही। आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका। नित्य नवीन व्हरायटीसाठी आजच संपर्क करा। आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे। फोन नंबर 0 25 62 233 449। तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका। मेसर्स सुधाकर शंकरशेट डंबीर यांचे डंबीर साडीज सेल सेल सेल। डंबीर साडीज मध्ये या वर्षीचा भव्य सेल, 10 ते 50% पर्यंतची भव्य सूट, त्वरा करा सेल मर्यादित कालावधीसाठी। सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज। आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज। लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच। नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत, याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील। मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा। आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे। फोन नंबर 0 25 62 23 89 36। दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध। पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे। बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध। तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो। अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे। आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा। दहा महिन्यामध्ये पॅरालिसिस झाला, 1 महिन्यानंतर आम्ही दीनबंधू निसर्गोपचार
केंद्र महिंदळे तिथं उभा मालिश वगैरे केले आणि आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे. पहिले ते चार चाकी गाडीत येत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागले, मग स्वतः चालून यायला लागले. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार ॲक्युपंचर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर 28 राजेंद्रनगर महिंद्रे साक्री रोड धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य सुरक्षित मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प अष्टविनायक नगर देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार 1 वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार. प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध. प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये: निवासी प्लॉटची भव्य योजना, एने झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स, वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स, ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय, लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर, संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी, लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय, विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था, विजेच्या खांबावर कंझ्युमर कनेक्शनची सोय, लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय, नामांकित कॉलेज शाळा दवाखाना जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार, सर्व प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना, प्रकल्पातील लिहिलेली सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत. प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे. बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099, 98-238-95-299, कपिल शर्मा 95-521-88-222, सुनील अग्रवाल 94-222-85-033, अनिल अग्रवाल 94-039-18-491. दिगंबर शेलार 90-28-39-22-24. आव तत ठेवा ते फवारा मारायला पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. अव थांब थांब अव, मी BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिकने फवारणी कर राहिलो. काय BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा अरे BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजीनं औषध, म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस. म्हणजे फवारा मारणाऱ्याला भी इजा नाही? बिलकुल नाही. परस बा, बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधलं लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकत. मला भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊच फवारा मार. पण काव हो भेटस कोठे? अव धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड शेजारी. मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वतःचा मुलगा मरण पावल्यानंतर दाम्पत्याने 8 वर्षांनंतर सुनेचा पुनर्विवाह लावून देत समाजासमोर आदर्श निर्माण केला. या आदर्श दाम्पत्याचा सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र अंपळकर यांनी सत्कार केला.
धुळे शहरातील मालेगाव रोडवरील वर्धमान नगर येथे राहणाऱ्या शालिग्राम बोरसे यांचा मुलगा महेश शालिग्राम बोरसे याचे 2010 अपघाती निधन झाले होते. महेश बोरसे यांना एक मुलगा होता व पत्नी सरिता ही गेल्या 8 वर्षांपासून सासू सासऱ्यांकडेच राहत होती. शालिग्राम बोरसे आणि त्यांच्या पत्नी यांनी सरिता हिचा पुनर्विवाह करण्याचे ठरविले. बऱ्याच अडचणींवर मात करीत अखेर एरंडोल येथील प्रोफेसर प्रशांत चव्हाण यांच्याशी सरिता हिचा विवाह शालिग्राम बोरसेंनी लावून दिला. यावेळी सरिताचे कन्यादानही शालिग्राम बोरसे आणि त्यांच्या पत्नीने केले. महेशपासून झालेला मुलगा बोरसे कुटुंबियांनी आपल्याकडे ठेवून त्याचा सांभाळ करण्याचे आश्वासन दिले. या कामाबद्दल आणि सासू सासऱ्यांनी आदर्श निर्माण केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र अंपळकर, अश्विनी अंपळकर, भागूबाई अंपळकर, सुहास अंपळकर, दिनकर भांबरे, बंटी चौगुले यांनी सत्कार केला. सौ बोरसे गजेंद्र अंपळकर यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. आज आम्हाला दुपारी एका आरएसएसच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या टायमाला आम्हाला कळलं की तात्यांनी सुनंचं कन्यादान केलं म्हणून त्याचा सत्कार ठेवला होता. म्हणून मला आज दुपारीच हा विषय कळला. तर मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस खरंच आश्चर्याचा धक्का बसला की या लोकांनी आपला मुलगा एक्सपायर झाल्यानंतर त्याचा ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाला आणि त्यामध्ये ह्या लोकांनी ज्या पद्धतीने सुनासाठी केलं हा समाजासाठी खरंच एक समाधानी ह्या प्रसंगापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे असं हे उदाहरण आहे. म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी आज त्यांच्या घरी आलेलो आहे आणि परमेश्वर कृपेने असा प्रसंग कोणाच्याही घरात घडू नये अशी परमेश्वरच्यांनी एक प्रार्थना करतो. आणि त्यांनी ज्या प्रसंग आल्यानंतरही त्या प्रसंगाला ज्या पद्धतीने तोंड दिलेलं आहे हे खरंच एक उत्कृष्ट उदाहरण आहे त्यांचं. म्हणून त्यांचं समाधानी या समाधान जिथं जिथं काही अशा घटना घडलेल्या असेल त्यांनी हे उदाहरण घेऊन तात्यांप्रमाणेच आपल्या मुलीचं प्रत्येकाने कन्यादान सुनाचं प्रत्येकाने कन्यादान मुलीचं तर करतोच माणूस पण सुनाचं सुद्धा अशी काही घटना त्यांच्या गटात आलेली त्यांनी तात्यांप्रमाणेच कन्यादान करावं अशी मी जनतेला विनंती करतो. आणि तात्यांचं हे जे काही घ्यायसारखं आहे जनतेने खरंच घेण्यासारखं आहे. एक महिना पण मी ठेवलीच नाही तिला. सगळ्यांचं मत चालू होतं आपण 2 लाख रुपये 5 लाख रुपये देऊन द्यायचे तिला पाठवून द्यायचं. मी एकच विचार केला माझ्या भैयाची बायको आहे ती मी तिला पाठवणार नाही माझ्याच घरी ठेवेल. मी माझ्या हाताने तिला अपा करेल. मी स्वतः करून दिलं आणि समर्थांनी माझ्याकडनं कन्यादानसुद्धा करून घेतलं तिचं. ती मला मी म्हणायची हे झालं ना जमलं ना मग तिच्या आई वडिलांना सांग. त्यांचं मत नव्हतं त्या लोकांचं तिच्या आई वडिलांचं. मग ती म्हणायची आई तुम्हाला मी तुमच्या याच्यावर आहे मी तुमच्या घरी आहे त्यांच्या घरी नाही मी तुमच्या घरी आहे. तुम्ही माझं तुम्ही चांगलंच करणार माझं वाईट करणारच नाही. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. बोगस पाणी परवानगीबाबत धुळे पाटबंधारे विभाग कारवाईस टाळाटाळ करीत आहे याविषयी हेंकईवाडी येथील राकेश पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली. धुळे तालुक्यातील हेंकईवाडी येथे नरेंद्र निंबा पाटील आणि दिनकर आधार पाटील या 2 शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग सिंचन भवन यांच्या नावाने खोटे सही शिक्के करून बोगस पाणी परवाने तयार करून घेतले आहेत. त्या पाणी परवान्याच्या आधारे वीज कनेक्शनही घेतले आहे आणि पाण्याचा उपसा करीत आहेत. याविषयी पाटबंधारे विभाग धुळे यांच्याकडे तक्रार देऊनही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे असे तक्रारी अर्ज वजा निवेदन हेंकईवाडी येथील राकेश संतोष पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना सादर केलं. निवेदनाच्या संदर्भातलं आहे की आमच्या गावातील 2 शेतकऱ्यांनी सिंचन भवन येथील कार्यकारी अभियंता यांचे डुप्लिकेट सही शिक्के करून पाणी परवाने तयार करून घेतलेले आहेत. त्या संदर्भात मी कार्यकारी अभियंता सिंचन भवन धुळे यांच्याकडे 24/11/2017 या प्रकरणाचा सतत पाठपुरावा करतोय व संबंधित गुन्हेगारांवर त्यांनी जे डुप्लिकेट सही शिक्के करून घेतले त्यांच्यावर कारवाईची मागणी करतोय. परंतु कार्यकारी अभियंता सिंचन भवन यांनी राजकीय दबावापोटी त्या 2 शेतकऱ्यांवर कुठलीही कारवाई केलेली नाही आहे. याच्यासाठी मी आज जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की बुवा संबंधित जे 2 शेतकरी आहेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आहेत. अन्यथा मी 8-10 दिवसात त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मी उपोषणाला बसणार आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. धुळ्यातील डेंग्यू आजाराचा फैलाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करा, शिवसेनेची मनपा प्रशासनाकडे मागणी.
पत्ते खेळण्याच्या वादातून शिरपूर मधील किस्मत नगरात दोन गटात रविवारी रात्री झाली तुफान हाणामारी, अनेक जण जखमी. सुनेचा पुनर्विवाह लावून देणाऱ्या धुळ्यातील बोरसे दाम्पत्याचा सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र अंबडकर यांनी केला सत्कार. बोगस पाणी परवानगीबाबत कारवाई करण्यास पाटबंधारी विभागाची टाळाटाळ, हेंकेवाडी येथील राकेश पाटील यांचं प्रशासनाला निवेदन. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचे बातमीपत्र संपले. नमस्कार.